माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने कराड व मलकापूर येथे राबवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात साडेतीन हजार रुग्णांनी घेतला लाभ माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने शहरी भागासाठी राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात कराड व मुलकापूर शहरातील जवळपास साडेतीन हजार नागरिकांनी लाभ घेतला या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल चव्हाण इंद्रजीत चव्हाण कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे शोकराव पाटील प्रदीप जाधव प्रशांत देशमुख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले राज्यातील जनतेला आरोग्यसेवा ही मोफत दिली गेली पाहिजे यासाठी सरकारने धोरण राबवले पाहिजे कराड व मलकापूर शहरात आयोजित केलेली आरोग्य शिबिरे याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात हृदयरोग मेंदूरोग जनरल मेडिसिन जनरल सर्जरी चेस्ट अँड रेसिपेटरी मेडिसिन नाक कान व घसा दंतरोग फिजिओथेरपी आयुर्वेद होमिओपॅथी हाडांचे विकार युरोलॉजी आणि लॅप्रॉलॉजी रोग लहान मुलांचे आजार गॅस्ट्रॉलॉजी अन्कॉलॉजी त्वचा विकार डोळ्यांचे विकार आदींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली हे आरोग्य शिबिर पूर्णपणे मोफत राबवण्यात आले असून कराड शहरातील नागरिकांना याचा लाभ मिळावा यासाठी आयोजित केले होते शिबिराला नागरिकांचा अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला असेच आरोग्य शिबिर मलकापूर शहरात सुद्धा आयोजित केले होते ते आरोग्य शिबिर तालुका वैद्यकीय विभाग अंतर्गत राबवण्यात आले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड